नमस्कार शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा समोरी लिमेचं निरीक्षण केलं असता पण बारकाईने बघू शकता गडचिरोलीचा दक्षिणेकडील भाग चंद्रपूरचा काही भाग यवतमाळच्या पूर्व आणि दक्षिण भागात नांदेड परभणी काही अंशांनी जालना आणि बीड त्याचबरोबर आपण बघू शकता की लातूर उस्मानाबाद सोलापूर बीड पावसास अनुकूल अशा प्रकारच्या ढगांनी या भागात प्रवेश केलेला आहे मेघगर्जनेसह पाऊस या ठिकाणी पडतो आहे या भागात राहणाऱ्या आपल्या सभासदांना विनंती आहे की या ठिकाणी काय परिस्थिती या संदर्भात नक्की कॉमेंट्स करा समोरी लिमेचं निरीक्षण केलं असता आपण बघू शकता की चंद्रपूर लातूर यवतमाळ याचा दक्षिणेकडील भाग त्याचबरोबर नांदेड लातूर उस्मानाबाद सोलापूर बीड परभणी जालना आणि पुण्याचा अतिपूर्वेकडील भाग या ठिकाणी पावसास अनुकूल ढग आलेले आहेत मेघगर्जनेसह पावसाचं वातावरण या ठिकाणी आहे या ठिकाणी आपले जे सभासद राहतात त्यांना विनंती आहे की या ठिकाणची काय परिस्थिती होती त्या संदर्भात कॉमेंट्स नक्की करा शिवाय रात्रीही पावसाचं अनुकूल अशा प्रकारचं वातावरण हे दिसतं आहे कारण या बाजूने म्हणजे पूर्वेकडून पश्चिमेच्या दिशेने पावसाचं वातावरण सरकताना दिसतं आहे समोरील इमेजमध्ये आपण बघितलं असतं आपल्या लक्षात येईल की आज कुलाबावेत शाळेने पूर्व विदर्भातील पाचही जिल्ह्यात पावसास अनुकूल अशा प्रकारचा येलो अलर्ट दिलेला आहे उर्वरित महाराष्ट्रात कुठेही अलर्ट नव्हता समोरील हवामान प्रणालीनुसार विदर्भाच्या दिशेने एक हजार चार तर महाराष्ट्रामध्ये एक हजार सहा एकटा बसका हवेचा दाब आहे या मॉडेलनुसार आपण समोर बघू शकता की पावसास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण हे महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील संपूर्ण जिल्ह्यांना अनुकूल अशा प्रकारचं आहे आज रात्री विशेष पावसाची शक्यता महाराष्ट्रात नाही आपण उद्याचा अंदाज घेतला तर आपल्याला अरबी समुद्रामध्ये पावसाचं अनुकूल वातावरण तयार झाल्यामुळे कोकण किनारपट्टीला ढगाळ परिस्थिती निर्माण होईल एखादुसऱ्या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली कोल्हापूर या भागात दुपारनंतर पावसाचं अनुकूल अशा प्रकारचं वातावरण तयार होईल त्याचबरोबर काही अंशाने लातूरचा अतिपूर्वेकडील भाग आणि चंद्रपूरच्या दक्षिणी भागात पावसास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण असेल सव्वीस तारखेला विशेष पावसाचं वातावरण नाही सव्वीस तारखेला रात्री देखील विशेष पावसाचं वातावरण नाही आणि सत्तावीस तारखेला पहाटेदेखील विशेष पावसाचं वातावरण नाही स्थानिक ढग निर्माण झाल्यास एखाद दुसऱ्या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता मात्र नाकारता येत नाही पुढील कालावधीमध्ये म्हणजे साधारण अठ्ठावीस तारखेनंतर पावसाचं अनुकूल अशा प्रकारचं वातावरण होण्यास सुरुवात होईल आपण आत्ता देखील बघू शकता की सत्तावीस तारखेलाच विशाखापट्टणमजवळ कमी दाबास अनुकूल अशा प्रकारचे ढग जमा होत आहेत परिस्थिती बदलते आहे साधारणपणे एकोणतीस तीस एकतीस एक दोन तीन चार या तारखांना आपल्याला विशेष पाऊस महाराष्ट्रात होताना दिसेल आणि त्याची आपण प्रतीक्षा करूयात धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय वीरजा